कल्याणपूर्वेतील विजयनगर परिसरातील सेंट थॉमस शाळेतील एका शिक्षिकेने विद्यार्थ्यांनी तयार केलेले पोस्ट कार्ड फाडले या पोस्ट कार्डवर जय श्रीराम जय शिवराय असा मजकूर लिहिलेला होता या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटना आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शाळेमध्ये धाव घेतली संबंधित शिक्षकेने जाणीवपूर्वक हे पोस्ट कार्ड फाडल्याचा आरोप करत या शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी केली या दरम्यान कार्यकर्त्यांनी शाळेत हनुमान चालिसा पठण करत जय शिवराय जय श्रीरामच्या घोषणा दिल्या त्यामुळे काही वेळ शाळेत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांची समजूत काढली भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शाळा प्रशासनाशी चर्चा करत घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवला संबंधित शिक्षिकेने माफी मागावी अशी मागणी केली या प्रकरणी शाळा प्रशासनानं दिलगिरी व्यक्त केली तर संबंधित शिक्षिकेने माफी मागितली त्यानंतर हे प्रकरण शांत झालं याबाबत भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गायकवाड यांनी असा प्रकार पुन्हा कुठे घडता कामा नये गुरु म्हणजे आमचे दैवत आणि जर गुरु असे कृत्य करत असतील तर ते आम्हाला मान्य नाही छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत आहेत घडला प्रकार अयोग्य होता शाळेने आमच्या मागण्या के मान्य केल्यात यापुढे अशी कोणती गोष्ट घडणार नाही याची हमी शाळा प्रशासनाने दिली आहे भूमिका तेच राहील असा प्रकार कुठे घडला नाही पाहिजे आज आमच्यासाठी गुरु म्हणजे आमचे दैवत असतात आणि जर गुरुच असे जर कृत्य करत असतील ते आम्हाला सगळ्यांना मान्य नाही आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत आहेत त्यांचा असं फोटो पाडणं योग्य नव्हता त्यासाठी आज आम्ही काही मागण्या घेऊन स्कूलमध्ये आलो तर त्यांनी आमच्या मागणे पूर्ण केलेल्या आहेत त्या शिवाजी महाराजांचा फोटो लावायला सांगितलं तेही ती लोकं लावणार आहेत आणि यापुढे अशी कुठली गोष्ट घडणार नाही याची शाश्वती त्यांनी दिलेली आहे बातम्यांमध्ये अपडेट राहण्यासाठी फॉलो करा कल्याण डोंबिवली लाईव्ह